कर्जत शहरात एका फार्म हाऊसवर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या 26 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या धाडीदरम्यान पोलिसांनी 9 लाखांची रोकड जप्त केली असून 6 गाड्या असा 55 लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. जुगार खेळणारे सर्वजण मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात आणि उच्चभ्रू सोसायटीतील राहणारे आहेत. पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास कर्जत नाना मास्तर नगर येथील उल्हास नदीच्या काठावर ककू फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या. नंतर या ठिकाणी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याचे दिसले. पोलिसांची धाड पडल्यानंतर तिथे जुगार खेळत असणारे काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक नोटीस देऊन सोडून दिले. तसेच न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.